नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापिका अनिता पाटील, अनेकांत एज्युकेशन सोसायटीचे तुजाराम चतुर्चंद महाविद्यालय बारामती. विषय पर्यावरण शिक्षण व जलसुरक्षा. विद्यार्थी मित्रांनो, पाठीमागच्या लेक्चरला आपण प्रकरण क्रमांक 1 पर्यावरण आणि शाश्वत विकास याला सुरुवात केलेली आहे. त्यामध्ये आत्तापर्यंत आपण पर्यावरणीचे अंतरशाकीय स्वरूप व पर्यावरणाची व्याप्ती आणि महत्व या उपघटकांचा अभ्यास केलेला आहे. आजच्या लेक्चरला आपण राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संस्था यांचा या उपघटकाचा अभ्यास करणार आहोत. यामध्ये राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय संस्था म्हणजे काय, तर पर्यावरणाचे रक्षण व नैसर्गिक स्रोतांचे संवर्धन करण्यासाठी अनेक शासकीय व अशासकीय संस्था काम करीत आहेत. त्यामधील पहिली भारतीय वनस्पती सर्वेक्षण संस्था म्हणजेच BSI ही आहे. देशातील वनस्पती स्रोतांचा शोध लावण्यासाठी व वनस्पती प्रजातींचे आर्थिक लाभाच्या दृष्टीने संशोधन करण्याच्या उद्दिष्टाने भारतीय वनस्पती सर्वेक्षण या संस्थेची स्थापना 1990 मध्ये करण्यात आली. या संस्थेचे मुख्यालय कोलकाता येथे आहे. म्हणजेच पहा, भारतीय वनस्पती सर्वेक्षण ही संस्था जी आहे ती काय करते, तर देशातील वनस्पती स्रोतांचा शोध लावण्यासाठी व अनेक ज्या अशा वनस्पती आहेत की आर्थिक लाभाच्या दृष्टीने त्यांचे संशोधन करण्यासाठी ही संस्था प्रयत्न करत असते किंवा काम करत आहे. या संस्थेचे मुख्यालय कोलकाता येथे आहे. मग या जी संस्था आहे त्याची उद्दिष्ट कोणकोणती आहेत, तर वनस्पतींचे सखोल सर्वेक्षण करणे, देशातील वनस्पतींचे आढळ अस्तित्व, परिस्थितिकी व आर्थिक उपयुक्तता याबाबत अचूक व तपशीलवार माहिती जमा करणे ही या संस्थेची प्रमुख उद्दिष्टे आहेत. यानंतर दुसरी जी राष्ट्रीय संस्था आहे ती म्हणजे वन अनुसंधान संस्था म्हणजेच FRI म्हणजेच फॉरेस्ट रिसर्च इन्स्टिट्यूट. आता या संस्थेची स्थापना कधी झाली, तर या संस्थेची स्थापना 1906 मध्ये डेहराडून येथे करण्यात आली. मग ही संस्था काय करते, तर वनांचं व्यवस्थापन, संरक्षण आणि प्रशिक्षण देण्यासाठी काम करते. या संस्थेमध्ये देशातील वन अधिकारी व वन संरक्षकांना प्रशिक्षण दिले जाते. यानंतर तिसरी जी संस्था आहे ती म्हणजे भारतीय प्राणीशास्त्र सर्वेक्षण म्हणजे ZSI, झूलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया. या संस्थेची स्थापना 1 जुलै 1916 रोजी भारतीय प्राणीशास्त्र सर्वेक्षण जी स्थापना झाली. किती साली झाली, तर 1916 मध्ये झाली. या संस्थेचे मुख्य कार्यालय कुठे आहे, तर कोलकाता येथे आहे. ही संस्था काय करते, वन्यजीवांचे सर्वेक्षण, संशोधन व शोध घेऊन त्यांच्याबाबत विविध ज्ञात व अज्ञात पैलूंच्या ज्ञानाचा विकास होण्यासाठी काम करत असते. भारतातील विविध राज्यातील परिसंस्था व संरक्षित क्षेत्रातील प्राणी तसेच परिसंस्था संशोधन, शोध व संनियंत्रण करणे अशी भारतीय प्राणीशास्त्र सर्वेक्षण संस्थेची प्रमुख उद्दिष्टे आहेत. यानंतर चौथी जी संघटना आहे ती म्हणजे ती कोणती आहे, तर आंतरराष्ट्रीय निसर्ग संवर्धन संघटना IUCN. IUCN म्हणजेच काय, तर द इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्वेशन ऑफ नेचर. ही संघटना काय करते, या संघटनेची स्थापना पहा 5 ऑक्टोबर 1948 रोजी झाली. पहिली पर्यावरण संघटना म्हणूनही ओळखली जाते. या संस्थेने सरकारी व नागरी संघटनांना एकत्र आणण्याचे काम केले आणि निसर्गाचे
संवर्धन करण्याच्या ध्येयाचा स्वीकार करण्यासाठी त्यांना प्रवृत्त केले. संवर्धनासाठी मार्गदर्शन करण्यासाठी विज्ञान व साधने याची तरतूद करणे व आंतरराष्ट्रीय सहकार्यात चालना देणे ही संघटनेची उद्दिष्टे आहेत. या संघटनेचे मुख्य कार्यालय स्वित्झर्लंड येथे आहे. आता या संघटनेने कोणकोणत्या गोष्टीमध्ये कोणकोणत्या करारामध्ये मोलाचं योगदान दिलेलं आहे ते म्हणजे पाणथळ जमिनीसाठी रामसर करार, तसेच जागतिक वारसा करार, धोक्यातील प्रजातींचा आंतरराष्ट्रीय करार, तसेच जैवविविधता करार यासहित अनेक महत्वाचे आंतरराष्ट्रीय करार निर्माण करण्यात या संघटनेची म्हणजेच आंतरराष्ट्रीय निसर्ग संवर्धन संघटनेची मूलभूत भूमिका निभावलेली आहे. तसेच 1980 मध्ये IUCN म्हणजेच आंतरराष्ट्रीय निसर्ग संवर्धन संघटना जी आहे ती आणि युनायटेड नेशन एन्व्हायरमेंटल प्रोग्रॅम आणि WWF म्हणजे वर्ल्ड वाईल्ड लाईफ फंड यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक संवर्धन धोरण हे जाहीर केले गेले, ज्यामध्ये शाश्वत विकासाची संकल्पना ठरवण्यात आली आणि जागतिक स्तरांवर शाश्वत विकासाचा आणि संवर्धनाचा अजेंडा ठरवण्यात आला. नंतर पाचवी जी संघटना आहे किंवा संस्था आहे ती म्हणजे राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी अनुसंधान संस्था म्हणजेच नेहरी, नॅशनल एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग रिसर्च इन्स्टिट्यूट. ही संस्था काय करते तर राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी अनुसंधान संस्था ही नागपूर येथे आहे. ही वैज्ञानिक तथा औद्योगिक अनुसंधान परिषद म्हणजे CSIR नवी दिल्ली यांची घटक संस्था आहे. मग याची विभागीय प्रयोगशाळा कुठे कुठे आहे त्या संस्थाच्या तर चेन्नई, दिल्ली, हैदराबाद, कोलकाता तसेच मुंबई येथे 5 विभागीय प्रयोगशाळा आहेत. पर्यावरणशास्त्र व अभियांत्रिकीमध्ये संशोधन व विकासात्मक अभ्यास हाती घेणे तसेच प्रदेशातील उद्योगांना व स्थानिक स्वराज्य संस्था इत्यादींना सेवा व प्रशिक्षण कार्यक्रमाद्वारे पर्यावरण प्रदूषण समस्यांच्या बाबतीत सहाय्य करणे हे उद्दिष्ट आहे. शाश्वत विकासासाठी पर्यावरणशास्त्र व अभियांत्रिकीमध्ये नेतृत्व करण्यासाठी संस्थेचा दृष्टिकोन आहे. यानंतर पुढची जी संघटना आहे ती म्हणजे ही इंटरनॅशनल संघटना आहे म्हणजेच आंतरराष्ट्रीय. ती म्हणजे जागतिक नैसर्गिक वन्यजीव निधी म्हणजेच WWF. या संघटनेची स्थापना 1961 मध्ये झाली. आंतरराष्ट्रीय नैसर्गिक संवर्धन संघटनेच्या स्वित्झर्लंड येथील मुख्यालयात या संघटनेची स्थापना करण्यात आली. पांडा हा प्राणी जागतिक वन्यजीव निधीचे बोधचिन्ह आहे. जागतिक वन्यजीव निधीचे वन्यजीव व्यापार पथक म्हणजेच ट्रॅफिक म्हणजे ट्रेड रेकॉर्ड अनालिसिस ऑफ फ्लोरा अँड फौना इन कॉमर्स यांनी 1986 मध्ये वन्यजीवांच्या बेकायदेशीर व्यापाराविरुद्ध व्यापक प्रसिद्धीची मोहीम हाती घेतली. पृथ्वीवरील नैसर्गिक पर्यावरणाचा ऱ्हास थांबवून मनुष्य निसर्गाशी सामंजस्याने वागेल असे भविष्य निर्माण करणे, तसेच जगातील जैवविविधतेचे संवर्धन करणे, पुनर्नवीकरणीय नैसर्गिक स्रोतांचा शाश्वत वापर सुनिश्चित करणे, प्रदूषणात व उधळपट्टी स्वरूपाच्या नैसर्गिक उपभोगता भोगामध्ये घट होण्यास प्रोत्साहन देणे ही जागतिक वन्यजीव निधीची प्रमुख उद्दिष्टे आहेत. यानंतर पुढची जी संघटना आहे ती म्हणजे संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रम, त्याला काय म्हटलं जातं इन्युप. इन्युप म्हणजे युनायटेड नेशन्स एन्व्हायरमेंटल प्रोग्रॅम म्हणजेच इन्युप. संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रम
संघटनेची स्थापना सन 1972 मध्ये नैरोबी जेच केनिया येथे करण्यात आली. जागतिक पर्यावरण विषय पत्रिका निर्धारित करणारे ते एक आघाडीचे जागतिक पर्यावरण प्राधिकरण आहे. संयुक्त राष्ट्रांच्या प्रणालीत शाश्वत विकासाच्या पर्यावरणीय परिणामांची सुसंगत पद्धतीने अंमलबजावणी होण्यासाठी संघटना प्रोत्साहन देते. भविष्यातील पिढ्यांच्या जीवनाच्या गुणवत्तेशी तडजोड न करता पर्यावरणाचे संवर्धन करत स्वतःच्या जीवनाची गुणवत्ता सुधारण्यास लोक व राष्ट्रांना प्रेरणा देण्यासाठी तसेच त्याबाबत माहिती होण्यासाठी नेतृत्व पुरवणे व भागीदारीस प्रोत्साहन देणे हे संयुक्त राष्ट्र पर्यावरणाचे किंवा पर्यावरण कार्यक्रमाचे ब्रीदवाक्य आहे. या संघटनेचे हे ब्रीदवाक्य आहे. यानंतर पुढचं जे मंडळ आहे किंवा संस्था आहे, ही संस्था कोणती आहे तर केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ म्हणजेच CPCB म्हणजेच सेंट्रल पोल्युशन कंट्रोल बोर्ड. या संस्थेची स्थापना 1974 मध्ये झाली. म्हणजेच जल अधिनियम 1974 प्रतिबंध आणि प्रदूषण नियंत्रण या कायद्यांतर्गत झाली. पुढे केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे हवा अधिनियम 1981 याचे अधिकार व कार्य सोपवण्यात आली. जल व वायू प्रदूषण प्रतिबंध व नियंत्रणाबाबत व हवेची गुणवत्ता सुधारण्याबाबत केंद्र सरकारला सल्ला देणे ही राष्ट्रीय पातळीवरील केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाची कार्य आहेत. केंद्रीय प्रदूषण मंडळ काय करतं तर जल व वायू म्हणजे हवा आणि पाणी प्रदूषण प्रतिबंध व नियंत्रणाबाबत हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी सरकारला सल्ला देते. तसेच राष्ट्रीय पातळीवरील केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळासाठी काय करत असते, प्रयत्न करत असते. यानंतर पुढची जी संस्था आहे ती म्हणजे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ म्हणजेच MPCB, महाराष्ट्र पोल्युशन कंट्रोल बोर्ड. 1970 मध्ये महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची स्थापना झाली. तर या महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची कार्य कोणकोणती आहेत तर प्रदूषण प्रतिबंध व नियंत्रण करण्यासाठी माहिती गोळा करायची, तसेच त्याचा आराखडा तयार करायचा, नंतर सर्वसमावेशक माहिती कार्यक्रम प्रसारित करणे व त्याची अंमलबजावणी करणे, तसेच सांडपाणी मलमूत्र उपाययोजना आणि व्यवस्थेसाठी असलेल्या सुविधा तसेच हवेचे प्रदूषण नियंत्रण व्यवस्था याची बारकाईने पाहणी करणे, प्रदूषण नियंत्रण टाकाऊपासून टिकाऊ व पुनर्वापर पर्यावरणपूरक उपक्रम यांना सहाय्य करणे आणि प्रोत्साहन देणे, लोकांमध्ये स्वच्छ आणि आरोग्यदायी पर्यावरणाविषयी जागरूकता निर्माण करणे ही काय आहे तर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची कार्य आहे. विद्यार्थी मित्रांनो, या ज्या आपण आतापर्यंत ज्या वेगवेगळ्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय संस्था पाहिल्या त्या एन्व्हायरमेंट म्हणजेच पर्यावरण संवर्धनासाठी तसेच जे वन्यजीव आहेत तसेच धोक्यात आलेल्या प्रजाती आहेत त्यांच्या संवर्धनासाठी तसेच प्रदूषण नियंत्रणासाठी काम करणाऱ्या संस्था आहेत, ज्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरती काम करणाऱ्या संस्था आहेत, ही जी माहिती आहे ते तुमच्यासाठी अत्यंत उपयोगी आहे. कारण MPSCला तसेच ज्या कॉम्पिटिटिव्ह एक्झाम असतात त्याच्यामध्ये विचारले जाणारे प्रश्न हे याच्यावरती आधारित असतात. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, या सगळ्या संस्थांचा बारकाईने अभ्यास करा. आपलं सुद्धा सर्वांचंच पर्यावरणासाठी योगदान देणं किंवा पर्यावरण संवर्धन करणं ही सर्वांचीच जबाबदारी आहे. आणि आपलं ते छोटंसं एखादं पर्यावरण संवर्धनासाठी केलेलं कोणतं पण काम असू दे ते खूप मोलाचं असणार आहे. कारण या पृथ्वीतलावरती पर्यावरण किंवा निसर्ग जर अस्तित्वात राहिला तरच मानवाचं अस्तित्वसुद्धा अबाधित राहणार आहे.
विद्यार्थी मित्रांनो, आजच्या लेक्चरला आपण इथंच थांबूयात. आपली स्वतःची काळजी घ्या, आपल्या कुटुंबाची काळजी घ्या, घरी रहा, सुरक्षित रहा. थँक्यू व्हेरी मच.